बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. नमस्कार, मी शिवराज यादव. लोकसत्ता ऑनलाईनच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ठाकरेंबद्दल, ते म्हणजे आदित्य ठाकरे. माझ्यासोबत आहे माझा सहकारी स्वप्नील घंगाळे. तर स्वप्नील, आदित्य ठाकरेंचा राजकारणातील नेमकी सुरुवात कधी झाला, म्हणजे त्यांचा राजकीय उदय हा नेमका कधी झाला, याबद्दल काय सांगशील? बरोबर, आदित्य ठाकरे यांचा राजकीय उदय सांगायचं झालं तर आपल्याला 9 वर्ष मागे जावं लागेल. 2010 युवासेनेची स्थापना झाली दसरा मेळाव्यामध्ये. शिवसेनेचा दसरा मेळाव्यामध्ये 17 ऑक्टोबर रोजी युवासेनेच्या स्थापनेची घोषणा, औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांना तलवार देऊन त्यांना युवासेनेचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. श्रीगणेश होता आदित्य ठाकरेंचा राजकारणात येण्यामधला, आणि तिथपासून त्यांची राजकीय घौडदौड, म्हणजे वयाच्या 19व्या वर्षीपासून ते सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झाले. आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, आणि त्यानंतर जे उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेच्या सगळी धुरा होती, उद्धव ठाकरेंच्या खालोखाल त्या याच्यामध्ये काही वरिष्ठ नेते होते, मात्र थेट ठाकरे कुटुंबामधील दुसरं नाव घ्यायचं झालं तर आदित्य ठाकरे यांचंच नाव घ्यावं लागेल. तर काका राज ठाकरे सोडून गेल्यानंतर, पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांनी 4 वर्षानंतर लगेच सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेतला. नक्कीच, पण एक महत्वाचं ते म्हणजे आदित्य ठाकरे आल्यानंतर शिवसेनेची भूमिका असेल किंवा शिवसेनेचे राजकारण करण्याची पद्धत आहे त्यात थोडाफार बदल झाला असं म्हणतात. बरोबर, की आता आपण पाहतो की बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसेना होती ती रस्त्यावर उतरून आंदोलनं करणारी, किंवा व्हॅलेंटाईन डे वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना विरोध करताना ते दिसायचे. पण आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला ही तरुणांचा पक्ष आहे किंवा मॉडर्न विचारसरणीने हा पक्ष काम करतो अशा पद्धतीने लोकांकडे अप्रोच होण्याची सुरुवात केली. त्यामुळे आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे यांच्या हातात धुरा आल्यापासून किंवा 2010 नंतर शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डेला असणारा विरोध हळूहळू कुठेतरी कमी होत गेला. आज व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्यांमध्ये देशात प्रामुख्याने बजरंग दल हे एकमेव नाव घेतलं जातं. रदर उलट झालं, मनसे आणि शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये व्हॅलेंटाईन डे साठी काही स्पर्धा ठेवण्याचे वगैरे ही प्रकार मध्यंतरी झालेले. आता व्हॅलेंटाईन डे सारख्या दिवसांना शिवसेना थेट विरोधही करत नाही आणि पूर्णपणे पाठिंबाही देत नाही, मात्र रस्त्यावर उतरून प्रेमी युगुलांची मारझोड करण्यामध्ये शिवसेना आता कुठे दिसत नाही. आणि याच संदर्भात अजून एक महत्वाचं, तरुणांशी संदर्भात जी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतलेली ती म्हणजे मुंबईमधील नाईट लाईफचा मुद्दा. येस, मुंबईमधील नाईट लाईफ, ओपन टेरेसवर मुंबईमध्ये हॉटेल चालवण्यास द्यावे वगैरे, किंवा नाईट लाईफसाठी पुढाकार अनेकदा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार असो किंवा महापालिका असो यांच्याकडे मांडले आहेत, आणि ते अनेकदा या संदर्भातील प्रस्तावांसाठी बातम्यांमध्ये असतात. सो कुठेतरी मॉडर्न भूमिका घेतली आणि तरुणांशी कनेक्ट होण्याचा आदित्य ठाकरे यांचा कायम प्रयत्न, जास्तीत जास्त तरुण मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. बरोबर, त्याच्यामध्ये संवादाचं माध्यम पण त्यांनी बदललंय की ते खूप पटकन उत्तर देतात किंवा रिप्लाय करतात, ट्विटर असो फेसबुक असो. जसं आता आरएमधील त्यांची भूमिका आहे त्याबद्दलही वाद असला तरी ते पर्यावरणाच्या बाजूने आहेत किंवा पर्यावरण वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतात, अशी त्यांची भूमिका आहे जी तरुणांचं अनेक अनेक सेलिब्रिटींसोबत पण दिसतात. अक्षय कुमार, हा, आणि ते कॅज्युअल आहेत, म्हणजे आता राजकारणी म्हटल्यावर आपल्याकडे कसं की पांढऱ्या कपड्यांमध्ये वगैरे वगैरे असं नाही, ते मॉडर्न राजकारणी आहेत. मग अगदी दिशा पटानी बरोबर डेटला जाणं असू द्या किंवा फुटबॉल खेळताना असू द्या, तर ते आदित्य ठाकरे अनेक जागी की आपल्यातलेच एक आपलं नेतृत्व आहे असं तरुणांना वाटतं. सो त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं इमेज जी आहे ती मेंटेन केली आहे. नक्कीच, तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत किंवा तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, भूमिका बदलली हे सगळं आहे. मात्र राजकारणात त्यांचं महत्व कसं आहे, म्हणजे इतर पक्षांनी त्यांना स्वीकारलंय का, मग भाजपा असेल किंवा बाकीचे काँग्रेस राष्ट्रवादी असेल, कारण काही चर्चांना त्यांना पाठवलं होतं, मग त्यांचं महत्व वाढलंय का? हळूहळू त्यांचं महत्व वाढत गेलं. जसं आता आपल्याला ठाऊक आहे 2012 साली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, त्यानंतर किंवा 2010 पासूनच आदित्य ठाकरे जेव्हा सक्रिय राजकारणात सहभागी झाले तेव्हा जी यूथ विंग आहे शिवसेनेची, तरुणांची जी सेना, युवा सेना आहे, त्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांशी संदर्भातलं काम असू द्या, मुंबई विद्यापीठातलं काम असू द्या किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी असू द्या, ते युवा सेनेच्या माध्यमातून चालू होतं आणि तिथून कुठेतरी आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं जायचं. 2014 ला 23 वर्षानंतर युती तुटली शिवसेना भाजपा, मात्र
त्यावेळेस जेव्हा युतीच्या चर्चा घडवल्या जायच्या त्यावेळेस आदित्य ठाकरे त्या बैठकींना आवर्जून उपस्थित असायचे, अर्थात सुभाष देसाई वगैरे यासारखे दिग्गज नेते त्यांच्याबरोबर असायचे. पण युती सारख्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे अनेक बैठकींना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर, भाजपा नेत्यावर आक्षेप देखील घेतला होता की आदित्य ठाकरेंना तुम्ही का पाठवलंय. बरोबर, पण यावेळेस ते कुठेतरी पुढच्या पिढीला प्रमोट करणं हा कुठेतरी शिवसेनेचा प्लॅन होता आणि त्याच पद्धतीने त्यांना प्रमोट करण्यात आलं. त्याच्यानंतर ते फुटबॉल मुंबई फुटबॉल असोसिएशनला च्या निवडणुकीत निवडून आले. तसेच 2018 शिवसेनेने त्यांना नेतेपद बहाल केलं आहे. सो त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा राजकीय ग्राफ बघितला तर तो चढताच आहे की मागील 9 आणि आता तर ते पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेना बदलली असं म्हणतो, पण अजून एक त्यांनी एक महत्वाचा बदल केलाय ज्यामुळे ते कधी नव्हे ते इतके चर्चेले, ते म्हणजे ज्यावेळी ते निवडणूक लढवत आहेत. बरोबर, तर ह्या निवडणूक लढवण्याबद्दल काय सांगशील, कसं वाटतं म्हणजे हे निवडणूक लढवण्याचा निर्णय? हा, या संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणालेले की बरोबर बाळासाहेबांची भूमिका होती की कोणतेही ठाकरे निवडणूक लढवणार नाही, मात्र विचारसरणी बदलली आहे, त्याप्रमाणे पक्षानेही थोडं बदलायला हवं आणि आदित्य यांनी हा निवडणुकीच्या रिंगणात येऊन की त्यांनीही बाळासाहेबांचीच जी गणित बाळासाहेब लावायची की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच याने मी राजकारणात उतरत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी वरळी मतदारसंघामधून ते लढणार आहेत. त्यांनी उमेदवारीचा फॉर्म अर्जही 3 दाखल केला. सो त्यानंतर त्यांनी लावलेले केम छो वरळी वगैरे या वेगवेगळ्या भाषेंमधली भूमिका बदललेली भूमिका आपण म्हणू शकतो, तोही बदललेल्या भूमिकेचाच भाग आहे की आम्ही सर्वसमावेशक आहोत की फक्त मराठी मराठी करण्याऐवजी जो अर्बन पॉप्युलेशन आहे जे त्यांचे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या भाषेंमधून हे पोस्टर लावण्यात आले होते. त्यातल्या स्पेसिफिकली गुजराती भाषेवरून बरीच टीका झाली, मात्र त्यावर शिवसेनेने स्पष्टीकरण देताना इतर भाषांमध्येही आम्ही अशा पद्धतीचे बॅनर लावलेले असं स्पष्टीकरण दिलं होतं. तर आदित्य ठाकरे यांचं मग प्रतिज्ञापत्र असू दे किंवा त्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतरच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरेवर जेव्हा कुऱ्हाड पडली त्या संदर्भात त्यांनी रात्री 12 वगैरे ट्विट करून आपली भूमिका मांडली. आधी त्यांनी एक प्रेझेंटेशन देखील केलं होतं ज्यामध्ये आरे जंगल नाही असा एक दावा जो केला जातो त्यावर त्यांनी हा काउंटर अटॅक करत तिथली इकोसिस्टम कशी आहे, प्राणी कसे तिथले आहेत त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली होती. सो ते ठळकपणे कुठेतरी भूमिका मांडतायत. सत्तेत राहून विरोध करण्याची जी शिवसेनेची भूमिका आहे ते कुठेतरी आदित्य यांच्यामध्येही दिसून येत आहे. आणि आता ते निवडणूक लढतात आणि वरळी मतदारसंघ पाहता एकंदरीत किंवा त्यांच्या निवडून येण्यासाठी जो जोर लावला जातोय तो पाहता आपल्याला काही आठवड्यांमध्येच आदित्य ठाकरे हे आमदार आदित्य ठाकरे म्हणून दिसू शकतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे की आदित्य ठाकरे आता आहेत निवडणुकीत सक्रिय आहेत, निवडणूक लढवत आहेत, मग सध्या चर्चा सुरू आहे ते म्हणजे तेजस ठाकरेंबद्दल. कारण तू पाहिला असेल तर आदित्य ठाकरेंनी जेव्हा अर्ज भरला तेव्हा तेजस ठाकरे उपस्थित होते, सोबतच उद्धव ठाकरेंच्या आता अहमदनगरमध्ये एक सभा पार पडली संगमनेरमध्ये, तिथे देखील तेजस ठाकरे उपस्थित होते. तर मग तेजस ठाकरे देखील राजकारणात आता येऊ इच्छित आहेत का? बरोबर, तेजस ठाकरेंचा राजकीय मंचावरील वावर वाढलाय हे नक्कीच आहे. की तेजस ठाकरे हे तसे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे जंगलामध्ये रमणारे आहेत. ते ऍक्च्युली रिसर्च करतात तेजस ठाकरे. नुकताच त्यांच्या नावाने एक सापाल प्रजाती त्यांनी शोधली, त्याला नाव देण्यात आलं आहे त्यांनी शोधली म्हणून. तर तेजस ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेंचे जे छोटे बंधू आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते राजकारणापासून कुठेतरी आतापर्यंत अलिप्त होते. जेव्हा आदित्य ठाकरेंचा सक्रिय राजकारणात सहभाग झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये, म्हणजे 2010 दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरेंबद्दल बोलताना असं सांगितलं होतं की हा माझ्यासारखा आहे, कडक डोक्याचा म्हणजे तापट स्वभावाचा थोडा, यालाही प्राण्यांबद्दलचं प्रेम पर्यावरणाबद्दलचं प्रेम जास्त आहे अशा भाषेत त्यांनी म्हणजे तो माझ्यासारखाच आहे अशी ओळख करून दिली होती. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा राजकीय ह्याच्यावर कुठे चर्चा झाली ते राजकारणात येणार ही 2018 जेव्हा आदित्य ठाकरे सिनेटमध्ये जिंकून आलेले मुंबई विद्यापीठाच्या आणि सामनामध्ये त्यांचा फोटो अभिनंदनाची जी जाहिरात छापलेली त्यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो होता तेव्हाही बऱ्याच चर्चा झालेल्या. आज काही दिवसांपूर्वी जेव्हा तेजस ठाकरे संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर मंचावर दिसले
तेव्हाही या संदर्भातली चर्चा झाली. तेव्हा त्यांना जेव्हा स्टेजवर बोलवण्यात आलं तेव्हा कोण आला रे, कोणाला शिवसेनेचा वाग आला वगैरे, अशा पद्धतीने शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. मात्र तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं की हा फक्त सभा पाहायला आलेला आहे. पण राजकीय वर्तुळातील चर्चा सांगायची झाली तर हळूहळू कुठेतरी तेजस ठाकरेंना प्रमोट करण्याचा प्रयत्न, सार्वजनिक जीवनात त्यांना इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जास्त केला जातोय. यामधील भूमिका किंवा राजकीय तज्ज्ञ किंवा वर्तुळातील चर्चा बोलायचं झालं तर आदित्य ठाकरे हे आमदार झाल्यानंतर युवा सेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे नक्की घडणार की नाही किंवा या संदर्भात नक्की काय होणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. शिवराज, नक्कीच. तर सध्या शिवसेना जी आहे ती बदलत चालली आहे आणि आदित्य ठाकरे यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत हे आपण नक्कीच म्हणू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. सोबतच असे काही व्हिडिओ पाहण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.